आणि पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. खडकवासला येथील गोळीबारातील प्रमुख 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली आहे. खंडणी न दिल्यामुळे आरोपींनी अंधाधुंद गोळीबार केला होता. चेतन उर्फ मामा लिकन, किरण सोनावणे, दिगंबर चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. याचबद्दल अधिक माहिती घेऊयात चॅनलचे मुख्य संपादक आशिष तिवारी सरांकडून. सर, काय आहे अधिकची माहिती? नक्कीच रश्मी, ही खूप मोठी बाब मानली जाते. पुणे ग्रामीण पोलीस जे आहेत त्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही आतापर्यंतची खूप मोठी कारवाई केलेली आहे. चेतन लिमन नावाचा त्यातला त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे चेतन लिमन, त्याला चेतन लिमन उर्फ मामा असं त्याला म्हणलं जातं, तो गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून हा फरार होता. फरार असून सुद्धा त्याचे जे हस्तक आहेत ते वारंवार खडकवासला भागामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते, वारंवार खंडणी मागण्याचा प्रयत्न करत होते. खडकवासल्यामध्ये जो काही गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये त्यांनी राजू सोनावणे नावाच्या गृहस्थाला त्यांनी 50,000 खंडणी मागितली आणि खंडणी न दिल्यामुळे त्याचे जे हस्तक आहेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन 15 राऊंड फायर केले. खडकवासल्यातली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी घटना होती. त्याच्यामध्ये सोनावणे यांचा एक कर्मचारी राजू सोनावणे यांचा एक कर्मचारी चव्हाण नावाचा एक कर्मचारी त्याच्यामध्ये जखमी झाला होता, त्याला गोळी लागली होती आणि तेव्हापासून हा शोध सुरू होता. आजच्या आपल्याला भेटत असलेल्या माहितीनुसार चेतन उर्फ मामा लिमन जो मुख्य सूत्रधार आरोपी आहे, किरण सोनावणे आणि दिगंबर चव्हाण अशा तिघांनाही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत पद्माकर घनवट साहेब असतील, त्याच्यानंतर मंगेश भगत जी असतील, त्याच्यानंतर अमोल शिडगे जी असतील, ह्या सगळ्यांनी अतिशय सुंदररित्या काम करून त्या ह्या गुन्हेगाराला पकडलेला आहे. कारण की ही एवढी मोठी कारवाई आपण असं म्हणू ह्याच्यासाठी म्हणू शकतो की आतापर्यंत चेतन लिमन नावाचा जो आरोपी आहे तो 2.5 वर्ष फरार होता आणि तो आतापर्यंत कोणाच्याही हाती लागत नव्हता. त्याच्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा जे बाकीचे जो कर्मचारी वर्ग आहे त्यांनी अतिशय शिताफीने अतिशय चाणाक्ष बुद्धिमत्तेने ह्या पूर्ण केसचा अभ्यास करून त्याला पकडलेला आहे. आणि 3 आरोपी पकडल्याच्या नंतर पुणे शहरामध्ये किंवा पुणे ग्रामीण भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची ही खूप आतापर्यंतची खूप चांगली आणि मोठी कामगिरी मानली जाते. रश्मी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.